ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालयाचा 10वीचा निकाल 98.79% लागला आहे. परीक्षेस एकूण 83 विद्यार्थी बसले होते, यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे प्रथम 5 क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. मांडे अंगारकी शरद 98.89, वाघमारे वैष्णवी गणेश 93.60%, घेगडे रुचिता किरण 91.60%, सगर केतकी संतोष 91.20%, घोगरे साक्षी शिवाजी 91%. कुमारी मांडे अंगारकी शरद या विद्यार्थिनीने विशेष गुण प्राप्त केल्याने आमदार शरद सोनवणे यांनी तिच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली व तिचे विशेष कौतुक केले. आमचे प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी या शिक्षक व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासोबत केलेली बातचीत पाहूयात. मी मांडे अंगारकी शरद. मी यावर्षीच्या मार्च 2018 यशस्वी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते. या परीक्षेमध्ये मला 98% गुण मिळवून मी श्री विघ्नहर विद्यालयामध्ये प्रथम आले. मला तुम्हाला सांगायला नक्कीच आनंद वाटेल की माझ्या या यशात जितकं माझ्या आईवडिलांचा वाटा आहे तितकाच आमचे क्रीडा शिक्षक आदरणीय राऊत सर यांच्यामुळे मला मी गोळाफेकमध्ये राज्यस्तरावर खेळले त्यामुळे मला जास्तीचे 25 गुण मिळाले आणि या गोष्टीमध्ये निश्चितच राऊत सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी सरांना खूप धन्यवाद देते कारण त्यांच्यामुळे मला एवढे गुण प्राप्त करता आले. त्याचप्रमाणे आधीपासूनच मी अभ्यासाला सुरुवात केली होती परंतु परीक्षेच्या वेळी मी कुठल्याही प्रकारचं टाईम टेबल तयार केलेलं नव्हतं. मला जो विषय अवघड वाटायचा त्याचा मी जास्त अभ्यास केला आणि मला शेवटी त्याचं फळ चांगलं मिळालं. मला माझ्या आईवडिलांनी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक दांगट सर, आमचे वर्ग शिक्षक देवडे सर, त्याचप्रमाणे आमचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्रीयुत भोजने सर, शेवाळे मॅडम, यादव मॅडम, खाडे मॅडम यांनी सर्वांनी मला खूप मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आमचा माझ्या या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा आमच्या वर्गमित्रांचा आहे कारण शेवटला ज्यावेळी परीक्षा 1 महिन्यापूर्वी आली होती त्यावेळी आम्ही अलिप्त अभ्यास न करता आम्ही ग्रुप स्टडी केला आणि ग्रुप स्टडीचा आम्हाला खूप फायदा झाला कारण असंख्य आमच्या ग्रुप स्टडीमध्ये जे जे सहभागी झाले होते त्यातले बरेचसे विद्यार्थी 80% पुढे गेले त्यामुळे याचा सर्वांनाच त्याला अभिमान वाटत असेल. त्याचप्रमाणे शिक्षकांनी खूप सहकार्य केलं आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी मला असं कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आज मला हा दिवस बघायला भेटला. खूप छान वाटते. मी अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील. सर्वांच्या सहकार्याने मला आज हा दिवस पाहायला भेटला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी गणेश वाघमारे आणि मी मला यावर्षी 10वी SSC बोर्डामध्ये 93.60% म्हणून श्री विघ्नहर विद्यालयामध्ये माझा द्वितीय क्रमांक आलेला आहे. मी माझ्या अभ्यासाचं एक टाईम टेबल तयार केलेलं. एकेका दिवशी पर्टिक्युलर सब्जेक्ट द्यायचे, त्याला थोडासा वेळ द्यायचे. नेहमीच्या अभ्यासामधून जे लिखाण असेल वगैरे त्यातून थोडासा वेळ काढून तरी वाचनाकडे थोडासा भर द्यायचे आणि पाठांतराकडे देखील थोडासा भर द्यायचे. आणि मला सर्वात जास्त मार्गदर्शन सांगायला आवडेल की सर्वात जास्त मार्गदर्शन शिक्षकांनी केलेलं आहे आणि जेवढे सगळे शिक्षक भेटले त्यांनी जो उत्स्फूर्त त्यांच्यातला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि माझ्याकडून झालेली मेहनत याच्यावरती मला 1% मिळाले आहेत असं मला म्हणायला आवडेल. त्यात आमचे मुख्याध्यापक श्री दांगट सर असतील, भोजने सर, देवडे सर असतील, आमच्या शेवाळे मॅडम, यादव मॅडम सर्व असतील. त्यांनी ज्या प्रकारे शिकवलं, त्यांनी मी जेवढं ऐकलं, जेवढं मला समजलं तेवढं मी उतरवण्याचा प्रयत्न केला. पण यात मी त्यांना माझ्या यशाचं मी अर्धा काय संपूर्ण हिस्सा दिवशी मला त्यांना वाटतो. आणि एवढं मला भेटलं, मला माझ्या शाळेचा, माझ्या शिक्षकांचा खरोखरच खूप जास्त अभिमान वाटतो. माझं नाव घेगडे रुचिता किरण. मी मार्च 2018 SSC बोर्डच्या परीक्षेत सहभाग घेतला होता तर त्याच्यात मला 91.60% पडले आणि माझा श्री विघ्नहर विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक आला. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की माझा श्री विघ्नहर विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक आला. माझ्या या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा त्याचप्रमाणे माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सहभाग आहे. मला पण कॅरम या स्पर्धेत राज्यस्तरावर खेळल्यामुळे 5% वाढून भेटले आणि त्यामुळेच माझा खरं तर तृतीय क्रमांक आला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्वच शिक्षक आमचे दांगट सर, राऊत सर, भोजने सर, या देवडे सर, यादव मॅडम, खाडे मॅडम, शेवाळे मॅडम या सर्वांनीच मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मी किरण घेगडे, माझी कन्या रुचिता
हिचा विघ्नहर विद्यालयात 2018 साली झालेल्या परीक्षेत तृतीय क्रमांक आला. खरं तर मी म्हणेल हे सर्व जे यश आहे ते शाळेचे इथल्या शिक्षकांचे त्यासाठी मुख्याध्यापक दांगट सर, भोजने सर, देवडे सर आणि विशेषतः राऊत सरांच्या ती कॅरमला राज्यस्तराव खेळल्यामुळं तिला 5% गुण वाढून मिळाली त्याच्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. इथले शिक्षक मी पाहिलं खूप मोटिवेट करायचे विद्यार्थ्यांना. मी माझंसुद्धा उदाहरण सांगेन. मी 1984 साली या विघ्नहर विद्यालयात प्रथम क्रमांक मिळाला. मी पुण्यावर नाही आलो होतो. मी येताना सर्व विषयात नापासून आलो होतो पण माझा इथं पहिला नंबर आला. एखाद्याला प्रोत्साहित केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण मी स्वतःचे. त्यामुळं हा सर्व जो आहे तो मी निश्चितच शिक्षकांना देईन. कारण तिच्या आजारपणामुळं तिने मी कधीही पाहिलं नाही का तिने अभ्यास केला. जे काही तिला मार्क्स पडले ते सर्वच्या सर्व हे विघ्नहर विद्यालयाच्या शिक्षक आणि शाळेत केलेल्या अभ्यासावरच आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचे विशेष अभ्यास करतो, आभार मानतो. आणि या निमित्त एवढंच सांगू शकतो इच्छितो की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरग्य हेवा वाटे. मला निश्चितच या गोष्टीचा माझी कन्या एवढ्या 91.60% मिळाल्याचा अभिमान आहे. धन्यवाद. जाणते न गुरु भजजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ संचने सहजे शाखा पल्लव संतोषती. विघ्नहर विद्यालय ओझर या ठिकाणी आमची वैष्णवी म्हणजे माझी वैष्णवी गणेश वाघमारे ही माझी कन्या या 10वीच्या या वर्षी या 2017-2018 या वर्षात तिला या शाळेच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षकांच्या अत्यंत चांगल्या अशा मार्गदर्शनाने आदरणीय दांगट सर असतील, त्याचं भोजने सर असतील आणि देवडे सर असतील आणि त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद यांनी चांगले लक्ष दिल्यामुळं माझ्या या कन्येला अतिशय चांगली मार्क 94% मार्क पडून या वर्षीचा अत्यंत उत्तम असा गुणगौरव झाला. याबद्दल मी शाळेचं आणि माझ्या कन्येचंही कौतुक करतो. शिक्षकांना पुन्हा एकदा आभार देतो. त्याचप्रमाणे मराठी शाळेतून आलेले असताना प्राथमिक त्या शिक्षकांचे सुद्धा कौतुक करतो. अंगणवाडीपासून तर आत्तापर्यंत तिला जे मार्गदर्शन मिळालं त्या शिक्षकांचं तिने अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन ऐकून ती स्वतः अभ्यास करून या वर्षीच्या गुणवर्गामध्ये तिचा नंबर आला याबद्दल मला आनंद आहे आणि शिक्षकांना पुन्हा एकदा आभार देतो. आणि त्याचप्रमाणे तिला अभ्यास करत असताना अनेकांनी मला मार्गदर्शन केलं का तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये मुलीला शाळेत का नाही घातलं. तर मी विचार केला मराठी मिडियममधून मुलं चांगली पुढे जातात मागील आणि इतर अनुभव असल्यामुळे मी मराठी मिडियमच निवडलं आणि आज ही मुलगी आमची कन्या अत्यंत चांगल्या मार्गाने पास झाली याबद्दल मला तिचा आनंद आणि कौतुक आहे आणि स्वाभिमान आहे. माझी कन्या कुमारी अंगारकी शरद मांडे तिचा विघ्नहर विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्या या यशाचं संपूर्ण श्रेय मी मुलीलाच देऊ इच्छितो. कारण तिला कुठल्याही प्रकारचं तिने टेन्शन न घेता अभ्यास केला आणि सर्वात महत्त्वाचं तिला इतर शिक्षकांचं किंवा आमचे क्रीडा शिक्षक मुख्यत्वे यांचं जे सहकार्य लाभलं त्यामुळे तिने एवढं यश प्राप्त केलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या नामांकित संस्थेच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझर मार्च 2018 या परीक्षेमध्ये या विद्यालयाचे 83 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 98.79% लागला. त्याच्यामध्ये विशेष योग्यता मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 26 असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 30 आहे तर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 आहे. विद्यालयामध्ये 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 आहे. या सर्वच विद्यार्थिनी आहेत. विद्यालयामध्ये प्रथम आलेली मांडे अंगारकी शरद या विद्यार्थिनीला 98% गुण मिळवून आजपर्यंतच्या शाळेच्या इतिहासामध्ये तिने उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. द्वितीय आलेली वाघमारी वैष्णवी गणेश या विद्यार्थिनीला 93.60 तृतीय क्रमांकाची घेगडे रुचिता किरण हिला 91.60%. चतुर्थ सगर केतकी संतोष हिला 91.20% घोगरे साक्षी शिवाजी या विद्यार्थिनीस 91%. तर सिरके आशा केरभाऊ या विद्यार्थिनीला 90.20% गुण प्राप्त झालेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये माझ्या संस्थेने जे अनेकविध उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये आविष्कार गुणवर्धन योजना हिचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या पालकसभा, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थी दत्तक पालक योजना या सर्व बाबींमुळे, त्याचप्रमाणे शिक्षकांनी घेतलेल्या कष्टांमुळे विद्यालयाचा निकाल अतिशय उल्लेखनीय लागला असं म्हणावं लागेल. आणि विद्यालयाच्या यशाची ही परंपरा यापुढेही आम्ही अशीच कायम ठेवू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.